दिवस होता 13 डिसेंबर 2001. याच दिवशी भारताच्या संसदेवर लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्यांनी हल्ला केला. यामध्ये भारताचे 9 सुरक्षा रक्षक शहीद झाले. परंतु त्याचवेळी हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना संसद परिसरात असणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी यमसदनी धाडले. भारताच्या इतिहासातील हा काळा दिवस होता. याच घटनेला आज 22 वर्ष पूर्ण होत असतानाच पुन्हा अशीच एक धक्कादायक घटना घडली. आज संसदेची कडेकोट सुरक्षा वेधून 3 अज्ञात संसदेत घुसले. लोकसभेत कामकाज सुरू असताना 2 जणांनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उड्या मारल्या आणि स्मोक कॅन्डल जाळण्याचा प्रयत्न केला. एकीकडे संसदेत हा गोंधळ सुरू असतानाच बाहेरच्या परिसरातही असाच काहीसा प्रकार घडला. तिघांपैकी एकाने संसद परिसरात स्मोक कॅन्डल जाळल्या, ज्यामुळे संसद परिसरात पिवळ्या धुराचे लोट पसरले. परंतु सुरक्षा रक्षकांनी तातडीने या सर्वांना ताब्यात घेतले. तिघांनाही ताब्यात घेतल्यानंतर या 3 घुसखोरांपैकी 1 जण हा महाराष्ट्रातील असल्याचंही समोर आलं. अमोल शिंदे असे या तरुणाचे नाव असून तो लातूरचा रहिवासी असल्याचं सांगण्यात येते. ही घटना धक्कादायक आहेच, परंतु त्याहीपेक्षा धक्कादायक आहे ती पुढची माहिती. आज संसदेत जे काही घडलं त्या संदर्भातील धमकी खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू यांनी दिली होती. गुरपतवंत सिंह पन्नू याने 6 डिसेंबर रोजी एक व्हिडिओच्या माध्यमातून 13 डिसेंबर किंवा त्याआधी भारताची संसद हादरून जाईल असं म्हटलं होतं. भारतीय यंत्रणांनी मला मारण्याचा कट रचलाय, पण त्यात ते यशस्वी झाले नाहीत. आता 13 डिसेंबर किंवा त्याआधी संसदेवर हल्ला करून याचे उत्तर दिले जाईल असं तो म्हणाला होता. त्यानंतरच आज संसदेत हा प्रकार घडला. त्यामुळे आज घडलेला प्रकार हा याच धमकीचा भाग तर नव्हता ना असा सवाल उपस्थित होतोय. परंतु आज जे काही घडलं त्यामुळे पुन्हा एकदा संसदेच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. एक मोठा दहशतवादी हल्ला होऊन सुद्धा संसद परिसरातील सुरक्षेत असा हलगर्जीपणा होत असेल तर ही बाब गंभीर आहे. त्यामुळे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकार नावाला सबस्क्राईब करायला विसरू नका. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.